नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण आरी मी पक्वाज वादक सागर दर्शक पदारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या सागर पदारे पक्वाज ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवर सरळ व सोप्या पद्धतीमध्ये व तुम्हा सर्वांना समजतील अशा प्रकारच्या पक्वाजा रिलेटेड नवनवीन व्हिडिओ नेहमी येत राहतात. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आज जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल त्यांनी कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा. महत्वाची सूचना अशी की बेल आयकनला दाबायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवर येणारी सर्वात प्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीचं मनापासून आभार, कारण की आपल्या चॅनलला 9K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये 10K सबस्क्रायबर देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रेम व सपोर्ट नेहमी असंच माझ्या सोबत राहू द्या व पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. तर मित्रांनो, आज जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असतील व आपली जी जुनी युट्यूब फॅमिली आहे त्यांना एक महत्वाची सूचना अशी की मला बऱ्याच जणांचे DM येत होते की तुम्ही ऑनलाईन क्लास कधी घेणार आहात, ऑनलाईन क्लासेस घेता का, कधी चालू करणार आहे. तर तुम्हाला आनंदाची बातमी अशी की आपण पहिली बॅच चालू करणार आहोत, म्हणजे बेसिक पासून ज्याला कोणाला शिकायची इच्छा असेल त्यांनी त्या बॅच मध्ये जॉईन व्हा. पहिल्या 50 जणांची पहिली बॅच आपण पाहणार आहोत, त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी अशा बॅचेस वाढवणार आहोत. परंतु पहिली बॅच आपण चालू करणार आहोत त्यासाठी मला ज्यांना कोणाला बेसिक पासून पक्वाज शिकायची असेल त्यांनी मला इंस्टाला पर्सनली DM करा व तुमचा नंबर व नाव मला पाठवा. आपण पहिल्या 50 जणांचा ग्रुप बनवून आपण क्लासेस चालू करणार आहोत व त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी बॅच लवकर तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी मला इंस्टाग्रामला पर्सनली फॉलो करा व पर्सनली मला DM करा. तर वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आज आपण एक महत्वाचा बोल पाहणार आहोत. त्याचा वापर आपण भजन टेक्यामध्ये, कीर्तनामध्ये व हरिपाठामध्ये ओव्हरऑल बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. इवन विलंबित लयीत देखील याचा वापर केला जातो व जलद लयीत देखील याचा वापर केला जातो. म्हणजे हा एक स्पेशल प्रकारचा बोल आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मित्रांनी मी तुम्हाला बोल सविस्तर एक एक समजून सांगतो, त्याच्यानंतर त्याची लई समजून सांगतो, त्याची प्रॅक्टिस कशी करायची व त्याचा वापर कसा करायचा, ओव्हरऑल सर्व गोष्टी सांगतो. तर वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण हा बोल सविस्तरपणे वेगवेगळा पाहून घ्या, म्हणजे एक एक अक्षर समजून घेऊया. हे अक्षर तुम्हाला समजले की त्याच्यानंतर त्याची लय मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिसची पद्धत व त्याच्यानंतर त्याचा वापर सांगणार आहे. ओके, तर बोलातील पहिला शब्द असा आहे धिकीट. तर आता धिकीट कसा वाजवायचा तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. बघा, इकडे तर्जनीने त त त त त व इकडे धुमपुड्यावर पहिला ग ग ग ग खुला मारायचा ग. इकडे त व इकडे ग यांचा एकत्रित आता धी वाजतो धी 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 धी. पुढचा शब्द किट. किट दोन्ही साईडून न वाजवता एकाच साईडून वाजवायचे. वाजवताना किट वाजवायचा परंतु बोलताना किट बोलायचा. पूर्ण एकत्रित बोल धिकीट. धिकीट क्लिअर झाला. त्याच्या पुढचा शब्द तागेन. तागेन 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 लक्षपूर्वक बघा कसा तागेन. इकडे ता 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 इकडे मगाशी आपण जसा ग वाजवला तसा घे 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 आणि इकडे बऱ्याच जणांसाठी एक गे डन वगैरे शब्द नवीन असतील, परंतु वाजवायची पद्धत तीच आहे, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. ओके, लक्षपूर्वक बघा तागेन तागेन तागेन. पहिला काय वाजवला आपण धिकीट, दुसरा तागेन धिकीट तागेन. हे सर्व शब्द मिळून एकच मात्र होते. आपल्याला चार मात्र तर स्पेशल बोल पाहायचा आहे, त्याच्यातली एक मात्र आपण क्लिअर केली आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा धिकीट तागेन तागेन धिकीट तागेन क्लिअर झाला. जर कोणाला समजत नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा किंवा मला इंस्टाग्रामला पर्सनली DM करा. ओके, तर पहिली मात्रा क्लिअर झाली आहे. आता दुसरी मात्रा. मित्रांनो, हा स्पेशल बोल चारच मात्रेचा होणार आहे, परंतु खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, कारण की मोठमोठे जे वादक आहेत याचा सर्वात जास्त प्रमाणात उपयोग करतात. ओके, त्यामुळे लक्षपूर्वक बघा तागेन धिकीट तागेन क्लिअर झाला. आता दुसरी मात्रा पुन्हा तागेन. दुसऱ्या मात्रेत देखील सेम बोल तागेन तागेन. पहिल्या मात्रेत धिकीट तागेन, दुसऱ्या मात्रेत देखील धिकीट तागेन तागेन तागेन. दोन मात्रा क्लिअर झाल्या. बोल एकदम सोपा आहे, फक्त त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, त्याचा वापर व्यवस्थित करा. लय बघून घ्या आधी, शब्द व्यवस्थित समजा, नंतर तुम्हाला मी लय सांगतो. त्याच्या पुढची मात्रा
कतीट तागेन, कतीट तागेन कसं वाजवायचा? क एका साईडून वाजवायचं, दोन्ही साईडून कतीट 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 वाजवतो ना. इथं पुन्हा क क क व इकडे की 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 यांचा एकत्रित आघात कतीट 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 समजला. कतीट व पुन्हा तागेन तागेन तीन मात्र क्लियर. पहिली मात्रा धिकीट तागेन, दुसरी मात्रा धिकीट तागेन, तिसरी मात्रा कतीट तागेन. आता चौथी मात्रा, चौथी मात्रेत देखील पुन्हा धिकीट तागेन तागेन. पहिल्या मात्रेत धिकीट तागेन, दुसऱ्या मात्रेत धिकीट तागेन, तिसऱ्या मात्रेत कतीट तागेन, चौथ्या मात्रेत पुन्हा धिकीट तागेन तागेन. कन्फ्यूज होऊ नका, चारच मात्रे जर बोले, पहिल्या मात्रेत आपण धिकीट तागेन, दुसऱ्या मात्रेत देखील धिकीट तागेन, तिसऱ्या मात्रेत कतीट तागेन, चौथ्या मात्रेत धिकीट तागेन. बघा पहिली मात्रा तागेन, ओके, दुसरी मात्रा तागेन, तिसरी मात्रा तागेन, चौथी मात्रा तागेन. तीन वेळा धिकीट तागेन एका बोलामध्ये व एक वेळा कतीट तागेन, परंतु सुरुवातीला दोन धिकीट तागेन, नंतर कतीट तागेन, पुन्हा धिकीट तागेन. क्लिअर झालं? कन्फ्यूज होऊ नका, वाटत असेल तर लिहून घ्या. पुन्हा बघा, धिकीट तागेन, धिकीट तागेन, कतीट तागेन, धिकीट तागेन. बोल समजला? सविस्तरपणे मी तुम्हाला समजवलाय. जर मी पुन्हा एकदा सांगतो, जर समजत नसेल तर मला पर्सनली मेसेज करा किंवा कमेंट मध्ये मला नक्की विचार, ओके. बोल क्लिअर झाला? आता यांची सुरुवातीला बोल पाठंतर झाल्यानंतर त्याच्यात टाळी करायची. टाळी कशी? धिकीट तागेन, धिकीट तागेन, कतीट तागेन, धिकीट तागेन, म्हणजे लय आपली व्यवस्थित राहते प्रॅक्टिस साठी. धिकीट तागेन, धिकीट तागेन, कतीट तागेन, धिकीट तागेन. समजलं? बोल पाठंतर झाला, टाळीवर वाजवायचा, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करताना समजलं आपण आता टाळीवर कसं वाजवायचं. आता याची लय बघायची. लय वाजवताना विलंबित लय देखील तुम्ही वाजू शकता, जलद लय देखील वाजू शकता, परंतु याची प्रॅक्टिस सुरुवातीला तुम्हाला एकपटलाच करायला लागेल. एकपट, दुप्पट, तिप्पट आणि चौपट. सुरुवातीला प्रॅक्टिस एकपटला करायची, त्याच्यानंतर व्यवस्थित आपला बोल हातात आला की त्याच्यानंतर दुप्पट करायची, दुप्पट नंतर तिप्पट व तिप्पट नंतर चौपट. आता याची लय बघा. विलंबित लय जर तुम्ही हा वाजवत असाल तर या प्रकारे वाजवायचा. तिकीट तागेन, तिकीट तागेन, कतीट तागेन, तिकीट तागेन, तिकीट तागेन, तिकीट तागेन, तिकीट तागेन, तिकीट तागेन, या लयमध्ये. आणि जलदला किती वाजवत असेल तर तिकीट तागेन, 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 या प्रकारे. ही झाली लयची प्रकार. प्रॅक्टिस सांगितली मी तुम्हाला सुरुवातीला, एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट वाजून देखील सांगतो. बघा सुरुवातीला हा बोल बघा कसा वाजेल एकत्र. बोल एकदम परफेक्ट बसून घ्या, त्याच्यानंतर लय त्याची वाढवा. जोपर्यंत आपला बोल व्यवस्थित बसत नाही किंवा हातात येत नाही तोपर्यंत लय वाढवू नका. 15 दिवस जाओ, हप्ता जाओ, महिना जाओ, काही फरक नाही, परंतु बोल परफेक्ट बसवा, त्याचा वापर देखील तितक्याच प्रमाणात योग्य राहा, ओके. तर मित्रांनो, प्रॅक्टिस करताना हा बोल एकपटला वाजवायचा. कसा वाजवायचा बघा. म्हणजे एका मात्रामध्ये दोन मात्रा वाजवल्या जातात दुप्पटला, तिप्पट मध्ये एका मात्रामध्ये तीन मात्रा वाजवल्या जातात, चौपट मध्ये एका मात्रामध्ये चार मात्रा, ओके. दोन पट झाले आणि तिप्पट तिप्पट आणि चौपट. या प्रकारे डायरेक्ट तुम्ही चौपट वाजवण्याचा प्रयत्न करू नका, सुरुवातीला एकपटच वाजवा, त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे हळूहळू लय वाढवा. आता मित्रांनो, मी तुम्हाला याचा वापर कुठे करायचा हे सांगतो, म्हणजे तुम्हाला हा बोल कुठे वाजवायचा व कशा प्रकारे वाजवायचा हे सर्वपणे क्लिअर होईल, ओके. विलंबित चालीमध्ये याचा वापर कशा प्रकारे करायचा बघा. बरे पण
चाली मध्ये कसं वापरायचं बघा. तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं, ऐकत बसा वाजवणं बघा. विलंबित आणि जलद तुम्हाला समजलं कसं वाजवायचं, ओरल सर्व बोल तुम्हाला समजलंच असेल कारण की मी तुम्हाला सर्व सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं होतं. त्याचे प्रॅक्टिसचे मेथड देखील सोप्या पद्धतीमध्ये सांगितले आहे. जर कोणाला काही शंका असतील तर मला नक्की विचारा. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा मी तुम्हाला जी सूचना सांगितली क्लासेसच्या रिलेटेड, मला पर्सनली मेसेज डीएम करा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईल. आणि आपल्याला लवकरात लवकर बॅच चालू करायची आहे, त्यामुळे जे पहिले 50 जण जॉईन होतील त्याची आपण बॅच चालू करणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या बोलाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, वयाचा जास्तीत जास्त वापर देखील करा. रामकृष्ण.